माणूस होणं हे फार महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी, आपण त्याच्यापासून लांब जातोय का. मला अनेक जण प्रश्न विचारतात की तुम्ही हे काम का सुरू केलंय किंवा ह्या क्षेत्रात का आहात असं. एक मजदूर महिला माझ्या आईसोबत बोलत होती, तिचं वाक्य मला आठवत आहे की उपाशी पोट मला झोप लागत नाही म्हणून पोटाला टॉवेल बांधून मी झोपते. मित्रांनो, संवेदना ही सगळ्यांमध्ये असते, फक्त विषय असा आहे कोणाला प्राण्यांबद्दल असते, कोणाला पक्ष्यांबद्दल असते, कोणाला पर्यावरणाबद्दल असते, कुणाला गरिबीबद्दल असते. आणि तोच गरिबी आणि अमेरिकेचा भेद जो मी जवळून बघितला, ग्रामीण भागामध्ये माझा जन्म झाला, तिथे शिकले आणि ते तिथलं वातावरण, तिथली परिस्थिती जेव्हा बघत होते तेव्हा वयाच्या 13व्या वर्षी असं ठरवलं की मी हेच काम करणार. शिक्षण आम्हाला मिळायचं पण इतरांना तसं मिळत नव्हतं आणि हा भेद मला कसा कमी करता येईल म्हणून विचार केला की मी गावात राहणार. मैत्रिणींनी सांगितलं की तुला लग्न होऊन तू दुसऱ्या गावी जाणार, इथं नाही राहणार. मग ठरवलं असं असेल तर मी लग्नच नाही करणार आणि वयाच्या 13व्या वर्षी हा निर्णय घेऊन कामाला लागले. काम कसं करायचं वगैरे, पुणे विद्यापीठात मी एम ए क्लिनिकल सायकोलॉजी केली आणि नंतर डॉक्टर कलबाच्या रूपाने मी एक गुरु मला भेटले आणि असं मला प्रश्न पडत होता की काय असं करावं की ज्याच्यातनं गरिबी दूर होईल. सरांनी मला सांगितलं की शिक्षण हा एकमेव पर्याय आहे ज्यातनं गरिबी दूर होणार. पण सरांना म्हटलं, सर मुलं मोठे होतील, त्यांचे दिवस पालटतील, तेव्हा आईबाबांचे दिवस पालटतील का? आजच त्या आईबाबांचे त्या लहान मुलाचे दिवस पालटावे म्हणून काय करावं. सरांनी मला एक संधी दिली की भारतभर तू दौरा कर. एकटीने भारतभर वयाच्या 22व्या वर्षी भारतभर दौरा केला, अनेक संस्थांना, प्रत्येक राज्यातल्या संस्थांना जाऊन भेटले आणि अपेक्षित असं होतं की एक यादी करायची होती की काय करायचंय. पण मित्रांनो, यादी अशी झाली की काय नाही करायचंय. त्यामध्ये सर्वात प्रथम एक निर्णय होता काय नाही करायचा, तर तो सरकारचा पैसा नाही घ्यायचा, सरकारी पैसा नाही घ्यायचा. कारण की शेवटी हा तसाच राहणार होता. जर आपल्याला आपले दिवस पालटायचे असतील तर हा हात असा केला की आपले मेंदूचे अनेक विचारांची दारं ती बंद होतात, कारण की हा पक्का होतो, याच्यावर अवलंबून राहतो. म्हणून ठरवलं की असं नाही करायचं, आयडियाज काढायचा काय करायचं असं. आपण बघूया स्वयं बळावर कसं उभं राहता येईल गावाला येईल. आणि मग त्या दिशेने कामाला लागले, गावी गेले. गावात प्रथम महिलांनी विचारलं की आम्ही बचत गटाचं माध्यम एक वापरलं. महिलांनी विचारलं की बचत गटापुढे काय होणार वगैरे वगैरे. आम्ही जेव्हा सांगितलं की आपण उद्योग करू शकू का आणि आपली बचत होईल, आपल्या बचतीतून एक दुसऱ्यांना आपण कर्ज देऊया, महिला घरातनं बाहेर यायला तयार नव्हत्या. आम्ही म्हटलं की एकतर उद्योग करून आपल्याला उद्योग करून आपल्या पायावर उभं राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे पैसा नाहीये, त्यामुळे पैसा प्रत्येकाने टाकायचा आहे, आपण कोणाकडनं मागायचं नाहीये. आमच्या परिसरात तेव्हा दुष्काळ होता, खूप मोठा दुष्काळ होता, 3 वर्ष सतत दुष्काळ होता. त्यावेळेस ही 2003 ची गोष्ट आहे. त्यावेळेस 200-200 रुपये काढणं सुद्धा कठीण होतं. महिलांनी पैसे एकत्र केले, 14 महिला बाहेर आल्या आणि त्यांनी 33 प्रकारच्या वस्तू बनवल्या. मग आम्ही त्याचं एक्झिबिशन लावलं, महिला म्हणायचं एक्झिबिशन काय, स्टॉल काय. आम्ही म्हटलं की वस्तू तुम्ही घेऊन उभ्या राहणार आहात आणि विक्री करणार आहात. त्या महिला म्हटल्या की आता बास, तुम्ही आम्हाला बाहेर बोलवलं, वस्तू आम्ही बनवल्या, घरातनं बाहेर आलो, आता आम्ही जर तिथे विक्रीला उभं राहिलो, गावातली सगळी लोकं येतील, कोणी म्हणे माझा नवरा असेल, कोणी म्हणे माझा सासरा असेल, आम्ही कसं काय त्यांच्यासमोर विक्री करू वस्तूंची. आम्ही म्हटलं की असं असेल तर आपण असं करूया, कार्यक्रम रद्द करूया, तुमच्या वस्तू कशा विकायच्या ते तुम्ही ठरवा. इथे मित्रांनो एक गोष्ट केली की त्यांना कन्व्हिन्स नाही केलं, त्यांना चॅलेंज दिलं गेलं की तुम्हाला विकायच्या असतील तर तुम्ही आपाआप आपल्या याच्याने विका आणि हा कार्यक्रम रद्द करूया. तेव्हा महिलांनी ठरवलं की आपण इतके बाहेर आलोय तर आता निदान उभे राहूया, विक्री करूया, उभ्या राहिल्या त्या. त्यांना प्रत्येकानं वस्तू देत गेलो की तुमच्याकडे 50 लाडूची पाकिटं आहेत, एक पाकिट 5 रुपयाचं आहे, 50 ची इतके पैसे आले पाहिजे, कोणाकडे चटणीची पाकिट, कोणाकडे लोणचीची पाकिट असे होते. पण जेव्हा ह्या वस्तू विकतायत आणि पैसे घेतायत तेव्हा कुठे दिसतो नवरा, कुठे दिसतो सासरा.
आम्हाला एक संदेश मिळाला मित्रांनो, जर आपण काम करत राहिलो, आपलं लक्ष जर केंद्रस्थानी लक्ष असेल आपलं, तर आपल्याला अनावश्यक गोष्टींच्या ज्या भीती आपल्या मागे असतात त्या अनावश्यक गोष्टींची भीती आपल्या मागे राहत नाही, आपल्याला लागत नाही. जर रिकाम मन असेल तर मग हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, ही काय म्हणेल, कारण ग्रामीण भागांमध्ये हे प्रश्न जास्त असतात, ही काय म्हणेल, ती काय म्हणेल. पण कामाला आम्ही लागलो आणि असंच आम्हाला कम्प्युटर शिकण्याची संधी मिळाली. त्याच महिलांनी गावातल्या 100 महिलांना कम्प्युटर शिकवलं, ग्रामीण भागातल्या महिलांनी. 2 महिला कधी शांत बसल्या असं ऐकलंय तुम्ही? पण 100 महिला शांतपणे कम्प्युटर शिकवत होत्या. आणि मग त्या बरोबर की आम्ही ॲक्सेसमध्ये डाटा तयार करू शकतो, आम्ही एक्सेलमध्ये मार्कशीट तयार करू शकतो वगैरे वगैरे, असं करून त्या तयार झाल्या. आणि त्यांनी असं सांगितलं की अजून काय केलं पाहिजे, तर त्यांनी विचारलं की आम्ही एम्ब्रॉयडरी शिकलेलो आहोत, आमच्या मुली शिकलेल्या नाहीत. आता इथे जी उदाहरणं देते मी, म्हणजे एक सारखं एक स्टोरी गोष्ट काय घडलं हे सांगण्यापेक्षा मुद्देसूद देण्याचा प्रयत्न करते की इथे महिलांनी इनिशिएट घेतल्यामुळे काय झालं. म्हणजे आपण आपल्या जीवनात जर पुढाकार घेतला तर गोष्टी घडून येतात, पण पहिलं पाऊल आपलं जर नाही गेलं, पुढाकार आपण नाही घेतला तर घडणार काय. याचं एक उत्तम उदाहरण याच्यावरून येते की त्यांनी सांगितलं की आमच्या मुलींना एम्ब्रॉयडरीचे क्लास तुम्ही सुरू करा. आम्ही औरंगाबादहून एक एक्सपर्ट बोलवली आणि त्यांना म्हटलं की पाठवा तुमच्या मुलींना, तर त्या मुलींना न पाठवता त्या स्वतः आल्या. आम्ही म्हटलं तुम्ही का आल्या, तुम्ही मुलींना पाठवणार होत्या ना? तर त्या म्हटल्या आमचं काय वय गेलं, आम्ही शिकतो. आणि त्यांनी शिकायला सुरुवात केली. ह्या 9 लुगड नेसलेल्या बायका, ह्या 30-40 वयाच्या बायका ह्या जेव्हा एम्ब्रॉयडरी करत होत्या, त्यावेळेस आमच्या गावात एक परदेशी पाहुणे आले आणि ती ॲनी गॉडफ्रे, जी अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार भारतात राहून करते, ती आली आणि तिने बघितलं, तिच्या परदेशी पाहुण्याने बघितलं की ह्या महिला काय करतायत. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला माहीत नाही पण यांना एम्ब्रॉयडरी शिकायचं आहे. ते म्हटले की यांना जर या स्वतःहून जर आल्या असतील तर मी यांना एम्ब्रॉयडरीचं काम देऊ शकते, मात्र मला क्वालिटी पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्या गावामध्ये 3 वर्षपर्यंत 400 महिलांना एम्ब्रॉयडरीची कामं मिळाली. निव्वळ पुढाकार घेतल्यामुळे, म्हणजे कोणीतरी येईल आणि आपल्याला देईल हे जर असलं तर बसून काही मिळत नाही. नंतर असं विषय झाला की आता आपण काय करायचं, 500 महिला आम्ही असं बसलो होतो, काय करायचं. कोण म्हटलं की आम्ही फिनाईल करू शकतो, कोण म्हटलं की आम्ही साबण बनवू शकतो. मग अशिक्षित महिला होत्या की आम्ही, त्या म्हटलं की आम्ही काय, आम्हाला अशिक्षित आहोत, आम्हाला गोधड्या शिवण्याऐवजी काही येत नाही. सगळ्या महिला त्यांना हसल्या. त्या म्हटल्या की गोधडी अशी वस्तू आहे की पाहुणे जर आले तर आपण काय करतो की ती लपवतो आणि सोलापुरी चादर किंवा ब्लँकेट त्यांना देतो. गोधडी कोण घेणार? तर आम्ही म्हटलं की करूया ना आपण नवीन कपड्यांच्या गोधड्या करूया. गोधड्या केल्या मित्रांनो, आम्ही 1 महिना जर्मनीतून 100 गोधड्यांची ऑर्डर आली आम्हाला. म्हणजे आमचे अनुभव असे होत गेले की कर्म करत जा, बाकीची काही चिंता करू नका, आपोआप घडायला लागल्या गोष्टी. आणि त्या गोधड्या आम्हाला जमल्या नाही, त्या डिझाईन्स आम्हाला जमल्या नाही. मग ही ॲनी गॉडफ्रे परत आली, म्हणजे ती ऑर्डर आमची रद्द झाली. ॲनी गॉडफ्रे आली, पाश्चात्य देशांमध्ये कोणतं फॅब्रिक वापरतात, कलर कॉम्बिनेशन कसं वापरतात हे तिने शिकवल्यावर नंतर इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ह्या देशांमध्ये आमच्या गोधड्या एक्सपोर्ट होऊ लागल्या. 1-1 लाख गोधडींची ऑर्डर्स यायला लागली. एका आठवड्यात 8-9 हजार गोधड्यांची ऑर्डर्स यायला लागल्या. नंतर असं झालं की महिला घरातनं ज्या बाहेर पडत नव्हत्या, आम्ही 2-3 आयटम ठरवले की 2-3च आयटम आपण बनवायचे पण बल्क प्रोडक्शन आपण करायचं. तर त्या महिलांनी, 35 महिलांनी त्या रोज गावाबाहेर जातात, वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात, मार्केट त्यांनी एस्टॅब्लिश केलं, माउथ टू माउथ पब्लिसिटी लोकांना दाखवून त्यांनी पुणे मुंबईपर्यंत मार्केट वाढवलं. मार्केट नेटवर्क इतकं वाढलं की हे जे कुर्तीज, लेडीज कुर्ती असतात, त्या आम्हाला आव्हान आहे, दिवसाला 1000 कुर्ती झाल्या पाहिजेत. आणि हे महिलांनी सगळं मार्केट उभं केलेलं आहे. आम्ही कुठेही गेलो नाही, कुठेही एक्झिबिशनला आम्ही स्टॉलला आम्ही ड्रेस लावत नाही किंवा कोणत्याही दुकानदारांना देत नाही. फक्त निवड महिला, आता 200 महिला याच्या मार्केटिंगमध्ये उतरत आहेत आणि त्याची ही लाईन चालू आहे. म्हणजे महिलाही काय करू शकतात, मार्केटिंग त्या जेव्हा करतात. मला असं वाटतं की तुम्हाला कोणाला मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर आमच्या मार्केटिंग ग्रुपला नक्की भेटा, त्यांचे अनुभव ऐका, त्यांची सायकोलॉजी, ते जे सायकोलॉजी जाणतात लोकांची की कोणती व्यक्ती घेणारी असते, कोणती व्यक्ती न घेणारी असते, सगळं ते
खूप छान बाहेरची लोक त्यांच्याकडे ट्रेनिंग घ्यायला येतात. तर ह्या प्रकारे चालू असं चालू असताना काय झालं की आम्ही उद्योग करत गेलो. लोकांच्या मागणी पैशांची जास्त होत होती. आज कोणी आजारी पडलं तर त्यांना कर्ज हवं असायचं. लग्न असलं, लग्न कार्य, शिक्षण कार्य, सगळे लोकांना कर्ज लागतं. आणि कर्जाचं तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर ग्रामीण भागाशी संबंधित असाल तर ग्रामीण भागांमध्ये 100 रुपये मागे 3 रुपये ते 5 रुपये व्याज लागतं. शहरांमध्ये वस्तीमध्ये धुळ्याला आमच्या 10 रुपये म्हणजे 100 रुपये मागे 10 रुपये ते 20 रुपये व्याज द्यायला लागतं प्रति महिना. हिशोब करा तुम्ही किती लोक कष्टाचा पैसा म्हणजे लोक कमवत आहेत आणि त्यांचे किती पैसा बाहेर जातोय. नाशिकमध्ये 30 रुपये देत आहेत आणि सोलापूरमध्ये मी ऐकले की 40 रुपये आहे 100 रुपये मागे प्रति महिना. म्हणजे त्यांच्या कष्टाचा पैसा हा बाहेर जातोय. म्हणून आम्ही फायनान्सही करायला घेतलं. तर फायनान्स करत असताना शेतकरी एकदा आले. काय झालं की 3 वर्ष सतत पाऊस नसल्यामुळे, 1 वर्ष जर पाऊस नसला तर शेतकरी 3 वर्ष मागे जातो. आणि आमच्या भागात सलग 3 वर्ष पाऊस नव्हता. शेतकरी म्हणत होता की आमच्या समस्या तुम्ही ऐका, तुम्ही महिला, आमच्या घरातल्या महिला तुमच्याकडे येत आहेत कर्ज रूपाने, काम रूपाने पैसे आणतायत ते, तर आमच्या समस्या तुम्ही ऐका. आम्हाला, आम्ही म्हटलं की आम्हाला शेतीबद्दल काही माहीत नाही. ते म्हटले की तुम्हाला शेतीबद्दल जाणून घेण्याची काही गरज नाही आहे, ती आम्ही जाणतो, पण आमच्या समस्या तुम्ही समजून घ्या. मग आम्ही काही लोकांना फोन केले, तुमच्यासारखे असे हुशार लोकांना, आणि म्हटलं की का शेतकरी आत्महत्या करतोय, मग काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे. तर कोणी म्हणते की शेतकऱ्यांनी काय बायोडायव्हर्सिटी नष्ट केली, मोनोकल्चरकडे तो गेलेला आहे, केमी सेंद्रिय शेतीने हे बंद केली, ऑर्गॅनिक फार्मिंग, केमिकल फर्टिलायझर तो वापरतोय, आणि तो कर्जाचे पैसे मुलींच्या लग्नामध्ये वापरतो, त्याला कशाला हवा घरी टी व्ही, त्याने कशाला अगदी चैनीत त्याने राहण्याचे स्वप्न का बघावी. आम्ही म्हटलं की तो शेतकरी आज मरतोय आमच्या गावात, कधीही आत्महत्या होण्याची संभावना आहे. आसपासच्या गावात तोपर्यंत 45 आत्महत्या झाल्या होत्या आमच्या परिसरातल्या. मग काय करू आम्ही? तर त्यांनी सांगितलं की त्यांना सांगा सेंद्रिय शेती करा. पण हे इमिजिएट सोल्युशन नव्हतं. म्हणून आम्ही असं ठरवलं की जो मरतोय त्याला विचारलं की तू सांग आम्ही तुझ्यासाठी काय करू. तेव्हा त्याने सांगितलं की 3 वर्ष पाऊस नसल्याने आम्ही बँकेतले थकबाकी, आमची बँकेची थकबाकी आमच्यावर आहे. शेतकरी आत्महत्या करतो म्हणून सावकार पैसे द्यायचा तर तो पैसे देणं बंद झालंय. ही 2005 ची गोष्ट आहे. त्यावेळेस पाऊस चांगला येत होता. ते म्हणतात की पाऊस ह्या वर्षी चांगला आहे, आम्हाला बियाणं, खत आणि मजुरीसाठी पैसे हवेत. आणि ते पैसे उपलब्ध केले, पाऊस चांगला आला, पैसे वेळेवर मिळाले, त्यांचं उत्पन्न खूप भरमसाठ उत्पन्न आलं त्यांना. आणि दुसऱ्या वर्षी त्यांना कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी, विहिरी बांधण्यासाठी, ठिबकसाठी किंवा पाईपलाईन करण्यासाठी, बोरवेल घेण्यासाठी पैसे दिले गेले. आणि शेतकऱ्यांनी शब्द वापरला, आता आम्हाला नायलॉनची दोरीची गरज नाही, फासावर जाण्याची गरज नाही, आम्ही आता आमच्या पायावर उभे आहोत. आम्हाला असं वाटायला लागलं की हे काय चाललंय, आपण कर्ज देतोय आणि रोजगार देतोय, पण आपलं कुठेतरी स्वप्न असं होतं की गावामध्ये आपण गावात एक आयडियल गाव आपल्याला उभं करायचं होतं, काय करायला पाहिजे होतं. आम्ही काय केलं मित्रांनो, 27 वर्षाचं नियोजन 2000 साली केलं होतं. 9 वर्षांचे 3 फेजेस केलेत आम्ही. आता आम्ही सेकंड फेजच्या लास्ट इयरला आहोत. आणि फर्स्ट फेजमध्ये काय करायचं, सेकंड फेजमध्ये काय करायचं, थर्ड फेजमध्ये काय करायचं, सगळी कामं ठरलेली आहेत आणि आम्ही त्या दिशेला चाललोय. आम्ही लोकांना एक पहिल्यांदा ग्रामसभा बोलवली आणि गावकऱ्यांना ग्रामसभेला लोक येत नाहीत, पण आम्ही जेव्हा बोलवली पूर्ण गाव आलं. त्यावेळेस ग्रामपंचायतकडून काहीतरी अडचणी होत्या लोकांना, पाण्याच्या आणि शौचालयाच्या. तर लोकांना, लोकांच्या मनात आक्रोश होता. लोक म्हणत होते की आम्ही ग्रामपंचायतची लोक आता आम्हाला ग्रामसभेमध्ये भेटली पाहिजे, मग आम्ही बोलतो वगैरे. आणि आम्हाला कळलं की गोंधळ होणार आहे. आम्ही माईक हातात घेतला आणि गावकऱ्यांना म्हटलं की आम्हाला माहीत आहे की तुमचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते ग्रामसभेमध्ये सोडवले गेले पाहिजे, पण आम्हाला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे, तर ते तुम्ही ऐकून घ्याल का. म्हणजे पहिला फेज आमच्या 9 वर्षाचा पहिला फेज संपला होता, त्यानंतरची पहिली ग्रामसभा आम्ही बोलवली होती. गावकरी एक शब्दही बोलत नव्हते, सगळे शांत होते. आम्हाला कळेल की म्हणजे आम्ही, आम्हाला जे सांगायचं ते सांगितलं. आम्ही परत जेव्हा आलो सेंटरमध्ये तेव्हा म्हटलं की गावकऱ्यांनी आपलं का ऐकलं. म्हणजे एखादी संस्था नवीन येते तेव्हा लोकांना उत्सुकता असते, लोक ऐकतात, पण ती संस्था खूप काळ जेव्हा काम करते तेव्हा लोकांना त्याबद्दल निराशा किंवा उदासीनता निर्माण होते.
तर ह्या लोकांनी आपलं काय ऐकलं, तेव्हा आम्ही असा अंदाज घेतला की कदाचित आपला पैसा सगळ्या लोकांच्या घरात गेलेला आहे आणि काही लोकांच्या घरात जाणार आहे, कदाचित यांनी पैशांचं ऐकलेलं आहे. म्हणून आम्ही एक मार्ग काढला, लोकांना म्हटलं की तुम्हाला कर्ज पाहिजे, तुम्ही बचत गटाचे सभासद आहात का? आता बचत गटाचे सभासद का आवड टाकली ते मी सांगत नाही, कारण की खूप वेळ जाईल आणि तुमचाही वेळ वाचला पाहिजे, पण बचत गटाची अट आम्ही त्यांना टाकली. दुसऱ्या अटीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं, कारण की महिलांची तब्येत, ते हिमोग्लोबिन फार कमी होत होते महिलांचं, चक्कर, महिला खूप काम करतात तिथे, चक्कर वगैरे येणं हा प्रकार होता. त्यांना सांगितलं की तुमच्या घरातल्या महिलांच्या, प्रत्येक महिलेच्या आम्ही हिमोग्लोबिन चेक करणार, ते 12 ग्रॅम टक्के ते 14 ग्रॅम टक्के असेल तरच आम्ही तुम्हाला कर्ज देणार. आणि याचा परिणाम काय झाला की जेव्हा कर्जाची वेळ येते, दरवर्षी आम्ही 500 ते 600 महिलांची हिमोग्लोबिन चेक करतो, कर्जाची वेळ आली की नवरा विचारतो तू भाजी खाते ना, डाळ खाते ना, कारण की शेतकरी, जेव्हा ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळालं नाही तेव्हा ते आले आणि ते म्हणते की हिमोग्लोबिन काय असतं, माझ्या बायकोचं हिमोग्लोबिन कमी होतं म्हणून मला कर्ज मिळालं नाही, हिमोग्लोबिन काय असतं. मग डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांनी स्वतःहून घेतलं, म्हणजे आपण सांगण्यापेक्षा त्याला ती गरज भासायला लागली आणि मग ते काळजी घ्यायला लागले. नंतर तिसरी अट आम्ही अशी टाकली की तुमच्याकडे शौचालय असेल तरच आम्ही तुम्हाला कर्ज देणार. आम्ही शौचालय बांधून देतो आणि शेतकरी त्या, म्हणजे लोक, नागरिक त्याचे पैसे परत करतात आम्हाला. तर मग काही लोकांची अशी तक्रार होती की आमची घरं जेमतेम आहेत, आम्ही मोठ्या मुश्किलने तिथे राहतो, शौचालय बांधण्यासाठी जागा नाही आहे, तर आम्ही काय करायचं. मग असा विचार केला की कम्युनिटी टॉयलेट आपण लोकांसाठी बनवूया. मग बायकांनी ठरवलं की आपण एक जागा दाखवतो आम्ही तुम्हाला, तर त्या जागेवर तुम्ही कम्युनिटी टॉयलेट बनवा. आम्ही तिथे गेलो आणि जुने शेड होते, 20-25 वर्षापूर्वी बांधलेले शेड होते. आम्ही म्हटलं की हे काय, ते म्हटले सरकारने शौचालय बांधले होते. म्हटलं मग तुम्ही वापरत नाही? ते म्हणतो नाही वापरत आम्ही. तर म्हटलं का वापरत नाही तुम्ही, मग आपण बांधलो तर तुम्ही वापरणार कसं? तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की तुम्हाला जर वाटतंय की आम्ही हे टॉयलेट वापरायला पाहिजे तर आमची गरज तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. ही जागा जी असते तिथे आम्ही गप्पा मारतो, सासूने काय केलं, दीरने, नंदेने काय केलं, आमच्या मनातल्या गोष्टी आम्ही एकमेकींना सांगतो. दोन सुना नवीन होते, त्या म्हटल्या की आम्ही तर आमची वेट पण ठरलेली असते की सकाळी किती वाजता जाणार, डबा भरताना एकमेकांना फोन करतो आम्ही की तू चल मी आलेच. तर अशी ही जागा आहे. ते म्हणजे तुम्ही जर बंद टॉयलेट बनवले तर आम्हाला गप्पा कशा मारता येणार? तर असं काहीतरी करा की आमच्या गप्पांची सोय झाली नको. मग आम्ही राऊंड असं गोल आकार केलं, छोटे छोटे भिंती बांधल्या, मध्ये पॉट ठेवले आणि तिथे त्यांना गप्पाही मारता येतात आणि त्यांचं कामही होतं. आणि त्याला नाव दिलं गप्पा संडास. असे 8 युनिट आम्ही बनवले आणि नंतर घरोघरी सगळ्यांच्या घरात आता बनत चालले. 25% घरांमध्ये शौचालय बनवायचे बाकी, त्यांचेही कामं चालू आहेत. तर अशा पद्धतीने ही कामं करत गेलो. जिथे वीज नाही आहे पहाडी भागांमध्ये तिथे सोलरच्या द्वारे वीज पोहोचवण्याची कामं करतो. जिथे जो प्रश्न असेल त्या प्रश्नावर आधारित कामं आम्ही करतो. शेवटचं उदाहरण देते की आपल्याकडे, आपल्याला कसं वाटतं की मी मोठा होईन, पैसेवाला होईन, माझ्याकडे भरपूर पैसा आला तेव्हा मी समाजसेवा करेन, पण मित्रांनो समाजसेवा करायला पैशाच्या आधी मन लागतं, ते मन आपलं आधीच तयार असतं. छोट्या मोठ्या गोष्टी, समाजसेवा करायला गावांमध्येच जावं लागतं असं नाही आहे, तुमच्या बरोबरच्या मित्रांमध्येही तुम्हाला ज्याच्याकडे जे नाही आहे त्याला ते सपोर्ट करून किंवा त्याला ते पुरवून, वस्तू पुरवून किंवा काही करून आपल्याला मदत करता येते. एखाद्याला समजत नाही त्याला शिकवून, ही सुद्धा एक समाजसेवा आहे. प्रत्येक नागरिकामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये तो गुण परमेश्वराने दिलेला आहे. फक्त आपण तो विचार आला की त्याला दाबतो, तर त्याला दाबू नका, त्या विचाराला मोकळं होऊ द्या. आपलं मन खूप खुश होतं, प्रफुल्लित होतं आणि याच्यापेक्षा मोठी देणगी परमेश्वराने मला वाटतं कोणती दिलेली नाही आहे. माझ्या आईने असं ठरवलं की आम्ही जेव्हा आमच्या कामाला लागलो तेव्हा ती म्हटली की मला उपाशी लोक बघितली जात नाही, तर 8-10 विधवा परित्यक्त महिलांचा ग्रुप होता. तेव्हा आईने असं म्हटलं की मी गावामध्ये जी वृद्ध लोक आहेत, अनाथ आहेत, ते उपाशी राहतात, त्यांना मी जेवण देणार. तर त्यांनी शोधले तेव्हा आमची 3 गावं म्हणून तो परिसर आहे, तर 40 अधिक लोक उपाशी, म्हणजे ज्यांना कोणीतरी देतं जेवते अशी लोक होती. तर त्यांनी ठरवलं की आपण ह्या वृद्धांसाठी जेवण करायचं.
मग प्रश्न होता पैसा येणार कुठून, तेव्हा आईने तेच म्हटलं की मागणार मत किसीसे, आणि त्यांनी असं ठरवलं की आपण लोकांची टिफिन बनवूया, टिफिन बनवून मसाले करून किंवा गोधड्या शिवून अशी कामं त्यांनी उभी केली. 8 महिलांचा रोजगाराचा प्रश्न मिटला आणि उलट त्या 40 वृद्ध लोकांना जेवण देत आहेत. तिने असं सांगितलं होतं की एकही दिवस खाडापाटा कामा नाही, त्याची आता आस लागलेली आहे. तर जेव्हा आईने शरीर सोडलं तेव्हा इकडून तिचे अंतर तिचं पार्थिव शरीर जात होतं आणि इकडून डबे जात होते. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला अडचण यावी मित्रांनो, कोणतीच अडचण नाही आहे. जे करायचे ते आजच करूया, आत्ताच करूया. आपल्या मनामध्ये आलेल्या विचारांना उगीच कुठल्या तरी भलत्या आकर्षित गोष्टीकडे नेण्यासाठी त्याला दाबू नका. जे विचार येतात निरंतर येऊ तरी द्या, करा अथवा नका करू, पण त्या विचारांना त्यांना पुलकित होऊ देत. आणि आजच आपल्याकडे नसतानाही आपण खूप काही करू शकतो. आजपासून जर आपण असं शोधलं की काय नाहीये तरी सुद्धा करता येतं अशा गोष्टी करा, ही तुम्हाला विनंती आहे. आणि तुम्ही माझे प्रवास हा ऐकून घेतला त्यामुळे धन्यवाद.